बॅकग्राऊंड पण देऊ मी बॅकग्राऊंड सॉरी म्हण्या हे लगा हाय असच आहे आपलं फक्त वाढलंय बघ काय होय सर सांगत जा ना मी शिकलेलो मला कळतं या दोघांना काय कळतंय दावा बरोबर मग टाकुडी येडा का रे टाकलेस ती रे पण अंग मोडेल आणि अंगाशील नाही मोडू दे तुझं अंग म्हणजे तुझ्या 13 तरी आम्हाला गिळायला मिळेल आबा तुझं तिसऱ्याचं जेवल्याशिवाय जात नुसतो मी सांग त्याला बरं राहिलं आपलं ए आणि उडी टाक नाही नको माझा उपास आहे मग उपास माझा उपास आहे त्याच्यामुळे सामी मी काय म्हणतो माझ्याकडे येऊ पण नकस कळ ना अरे ऐकून तर घे बाबा कसं आहे माहितीये का आता तुला एकतर तुझं जुळले आमचं कशात काय ना फटक्यात पाय उगेच नाही नाही ए माकडा ए तुम्हाला बोलतोय ए तुम्हाला जर चिडवायचं असेल ना तर मी घरी जातो अरे तुझ्या मनात काय बी नसेल हा 100% असणार हायच मला माहित आहे हाय असेल असेल तुमचं कसं आहे माहित का तुम्हाला एखादी गोष्ट सांगा गेलं ना की तुम्ही डायरेक्ट टांगाय नेता टांगायला टांगा टांगी नको जे असेल ना ते सांग हा सांगून टाक सांगून टाक सरळ सांग काय होतं तुला हा काय मळमळतंय काय जळजळतंय का काय फाटतंय काय होते काय होते तू बोल बोल तोंडाने बोल काय होत असत म्युझिक ऐश्वर्या काय गरज होती तुला सॉरी ना समा अगं पण हे सगळं करायची काय गरज होती मी सॉरी म्हणतेय ना आणि बघ मी पाणी पण पुसून दिलं तुला माहितीये का ऐश्वर्या तुझ्या ह्या येड्यापणामुळे ना पोरं मला चिडवतात हे सगळं ना मुंबईत ठीक आहे समा तुला मस्करी केलेला आवडत नाही का नाही तसं असेल तर सांग मला ऐश्वर्या आपल्यातली मस्करी आपल्यात ठीक आहे हे गाव आहे कळलं ना इथं चर्चा व्हायला वेळ लागत नाही त्यात तू मुंबईची आहेस लोकांच्या डोक्यात ना भलताच विचार येतो आणि हो जरा जमलं ना तर शांत राहा बाई सॉरी बर का समा नाही मला खरंच माहिती नव्हतं की तुला एवढा त्रास होतोय माझ्या वागण्याचा ऐश्वर्या तसं नाही ग म्हणजे तुझं वागणं पटत नाही अशातला भाग नाही मला माहिती आहे तू कशा वातावरणात वाढलेस पण मला पण जरा समजून घे की उगाच कुणाचा गैरसमज नको व्हायला माझं काय नाही ग मी पोरगा आहे पण तुझ्यावर कोणी बोट दाखवलं मला आवडणार नाही समा तू खरंच किती बारीक विचार करतोस अरे माझ्यापेक्षाही जास्त जपतोयस तू मला तू मग आला का अरे अरे समय कुठं आहे आबा आता समयाला इसर कर ते मुंबईचं पाखरू आलं का नाही त्यापासून त्यांना आपल्याला बी तोंड नाही दाखवलं अरे येड्या पाखरू काय म्हणतोयस वहिनी म्हणावं काय म्हणावं वहिनी हा आयला समयच्या लग्नात बुंदीवाद वाटावं लागणार वाटतंय वाटतंय आपला समय पडला साधा बळा
खरं सांगू का मला बी समय साधा बोळा वाटतो पण कधी 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 आदिमधी कधी काय मित्र मंडळ गप्पा चालल्यात वाटत हा चालल्यात गप्पा मग अरे पोरांनो फुकटचा येळ का वाया घालवताय अरे इलेक्शनचा काळ आहे प्रचाराला मदत करा की जरा पार्टीला तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे तुमच्या संघ येऊन आम्हाला काय फायदा सरपंच हा काय रे वा बा आतापासनं फायद्याच्या गोष्टी करायला लागला की राव तू मग काय चुकीचं बोलतोय तो काय फायदा आहे तुम्ही सांगा सांगा फायदा अरे थाटात निर्वाकी कार्यकर्ता म्हणून प्रचाराचा मान भाषणाचा मान आणि विजय झाल्यावर गुलाल उधळण्याचा बी मान तुम्हालाच आहे मानानं पोट भरत नसते तुमचा मान ठेवा तुमच्या पाशीच अस आणि मग मग असं बोंबलत फिरले ना पोट भरतो रे हो सरपंच बापाच्या घराला खातोय आम्ही तुमचं काय देणं घेणं आहे काय बोल नका इज्जत काढू नका कळलं का मने अरे निवडणूक आहेत र नाहीतर दाखवलं असत तुला तुम्ही काय दाखवणार आहे दाखवणार आम्ही तुम्हाला तुम्ही फक्त बघायचं येत्या निवडणुकीत नाही तोंडावर पाडलं ना तर गावात तोंड नाही दाखवणार समोर कोण बी उभा असतो बर लय माज आलाय ना तुम्हाला आता तुमचा माजच उतरवतो मी तुम्ही आधी पाय उतारवा इथन म्हणजे निघा नाहीतर आचारसंहितेचा भंग होईल मग हा चल निघा चल निघा गेलं आजी तर माझी फरक असतोय म्हणा त्याला ए पण तुझं काय घर नाही गाड्या हा काय निवडणुकीला उभा राहण्याचा विचार करतो का काय कसलं तोरात बोलतोयस आबा आपल्याला किंग नाही व्हायचं आपल्याला किंग मेकर बनायचं हे राजकारण फिचकारणात इंटरेस्ट नाही आपल्याला नाही नाही हे राजकारण कळलं पण हे फिचकारण काय चल पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। विभिन्न प्रकार के एएसी लाइटवेट ब्लॉक्स बनाने के लिए इन मशीनरी का वाइडली उपयोग किया जाता है और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें बसा बसा चपाती विदाउट पीस कालवण मीठ अजून काय राहिले कांता कांदा मावशी आपलं कांता मावशी कांदा 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 म्हणे कांदा नाही फिंदा नाही जेव मुकाट्या ना ऐकलंस हो म्हणून तुला कुठं घेऊन जात असू द्या खा आबा अरे नीट जेव की लसतूस की काय अगं मावशी सुरुवात तर करू दे काय लोकांचं घर होय लाजतोय मी बर जेव जे कर चालू खातोय खातोय आय त्या गाज्याला मनाला वाढती जाणार अरे हो ए गाज्या आणि इकडे ताट नुसतं कालवणच आहे वाटतं नको नको हिच लय झालं गे जाऊ द्या लय झालं पीस भेटला भेटला पीस लय झाय वाढत वाढत नाही नाही तस काय नाही बाबा घ्या भाऊजी थँक्यू असं कर ना अक्का टोपच वत तुझ्या लाडक्या भाऊजींच्या पुढ्यात चालतंय की काय चालतंय हळू चालतंय ए दात काय काढताय ए समिया
अरे जीव दे की त्यांना नीटनीटक है कशाला उगीच ओरडत त्यांच्या वा वा हे बाकी भारी है ऐश्वर्या काल होऊन अगदी तुझी आई करते का नाही तसा जरा सज्जनधनी झालाय बघ हो मामा सेम टू सेम आईच्या हातचीच आहे मामींच्या पण हाताला बरोबर बोललीस ऐश्वर्या तू समोर एकटेच मुंबई दाखवलीस आम्हाला काय दाखवणार मुंबई मुंबई अरे का पिऊ तर द्या मला अरे सम सगळ्यांना घेऊन ये ना आपण सगळे एकत्र फिरूया हो फिरू मस्त एन्जॉय करू बागडू मस्त चालेल चालेल मस्त एन्जॉय करू मस्त फिरू मजा करू काय नाही अगं यांना गावात घेऊन जायचं लायकीच नाही तर तिथं नरिमन पॉइंट आहे ना अक्क उभे उभे ऐकून येतील काळ्या मस्त अरे कोंबडीची तंगडी पाहिल का रे रस्सा असला झणझणीत होता ना मित्र अशा दोन वाट्या वाढल्या मस्त पैकी तू दोन वाट्या वाढल्या मी दोन वाट्या अशा चाट्या ए तू चाट्या अरे माझी तर जीभच फाट्या नाही म्हणजे माझ्या जिभेवर ना चव अजून रेंगाळती रे रेंगाळती पण काय पण बोला ती पोरगी आपल्या समोरसाठी लय भारी आहे लय भारी अरे ती जाम भारी आहे तस नाही काय मग कस बोल ऐक ऐश्वर्या प्रकरण आपल्या समेला झेपायचं नाही प्रकरण प्रकरणच आता मला सांगा ऐश्वर्या शहराकडे राहिलेली बरोबर बरोबर आणि सम्या गावातला रानरेडा बर असं रानरेडा जायचं तसा दिसतो कसं कॉम्बिनेशन अरे पण मी एक सांगू का तुम्हाला मी बघितलं तिकडं म्हणजे जेवत्या वेळेस बघितलं ती पोरगी ना जीव आवाळून टाकतो रे जीव आवळून टाकते जीव आवळून टाकते बर मी काय म्हणते माहितीये का या विषयी आपण नंतर बोलूया महत्वाचं काय सम्या पोलीस झाला पाहिजे बरोबर बोलला म्हणे एकदा का सम्या पोलीस झाला का नाही तर गावात कोणाची टाप नाही आपल्याला काय बोलायचे टाप अरे त्या सपाट टाळूच्या सरपंचाला दाखवून देऊ कोण आहे त्याचा बाप वा खरं सांगू का बाबा आपण त्याला आत्ताही भारी फक्त एक डोक्यात ठेव काय आपल्याला ना किंग मेकर व्हायचे काय व्हायचे किंग मेकर बस यस याला कळलं मी किंग मेकर होणार आपण अरे ऐश्वर्या सम्या असा अरे ए बिचारा दिवसभर मी ह्याला त्रास देते म्हणून रात्रीचा अभ्यास करत बसलाय तू पण किती स्वार्थी आहेस ऐश्वर्या तुझ्या समाधानासाठी त्याच्या भविष्याबरोबर खेळतीयस नाही नाही मला समाच्या हरण्याचं नाही तर जिंकण्याचं कारण बनायचंय सॉरी समा मी विसरूनच गेले होते तुझ्या घरच्यांच्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत उद्यापासून तुला कसलाच त्रास न देता तुझ्यासोबत कायम तुझी सावली बनून राहीन Thank you.
डोक्यामधी घेऊन यार देवान हे जोडलं जुगार जितक कडू तितकच ग्वाड मैत्रीच हे सुताड गुताड बिंदास भन्नाट बेभान सैराट दुनियेलाही कोलणारी तुझी माझी यार।